आता महाजा महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय, पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते. हे काय आजकाल मधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला. पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत. आज मला साधी गोष्ट सांगा, 1 कोटी मुलांना या नुसत्या 5 शहरामध्येच काम मिळालं असतं? इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडत आहेत का? या नोकऱ्यांपासून, उद्योगापासून, सगळ्यापासून वंचित का राहत आहेत? याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये मी आता मी काढले ते एक काही पत्र, महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले, पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून. ह्यांची हिंमत कशी होते हो? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का? आज शैक्षणिक संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत, बरोबर. त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? बहुतांशी मराठा समाजातले, बरोबर ना, आहेत ना. तरी मराठा समाजातली अनेक मुलं, लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय आहेत? ह्याला कोण विचारणार प्रश्न? हे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या, यांना कोणी विचारणार? म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही. सरकार सरकारच्या बाजूने, हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्या तरी खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये. मला असं वाटतं महाराष्ट्रातला समाज हा सुज्ञ आहे, त्याला या सगळ्या गोष्टी समजतायत, समजतील. आणि मला, तुम्ही सगळे पत्रकार बांधवात, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष कारवणारे किडे असतील, मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना, नंतर आवरता येणार नाही. म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमचा ह्याच्यातला, कुठला, बीडला, त्याच्यात 3 पत्रकार सापडलेत ना. ही कोणती पत्रकारित आहे? सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन. 20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. नाही, मी तशी बोललो ना, सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने नाही सांगितलं, 4-5 लोकांनी सांगितलं तेव्हा बोलून झाले. ते काही असतात मूर्ख, त्याला काय करणार तुम्ही? पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत खोडता नाही आली. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं, शिवाजी पार्कवरचं माझं भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही, हे तुम्ही स्पष्ट करा. आठवत ना तुम्हाला, मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मी. पण ते शक्य नाही झालं त्याला. मराठा आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलंय ते महाराष्ट्राला समजलं नाही बहुतेक, आणि सर्व राजकारण्यांना सुद्धा बहुतेक ते कळलं नाही. जे काही संध्या त्या या पोरांना दिल्या गेल्या नाही म्हणून हे पोरं आपले रोजगारासाठी तडफडत आहे. हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची फक्त भूमिका घेतली. मला असं वाटतंय, मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार मराठा समाजाला आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध ही पहिली बातमी कोणी लावली ना, तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी लावल्या? म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या, बरोबर आहे, आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या, ते समोर आलं, उघड झालं. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं, आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना
हे आता लोकांना कळेल.